रयत शिक्षण संस्थेच्या उरण येथील द्रोणागिरी इंग्रजी माध्यम विद्यालयाच्या नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीचे उद्घाटन रयतचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी करण्यात आले. यावेळी पारितोषिक वितरण आणि सांस्कृतिक कार्यक्रमही झाला. करंजा मच्छीमार सोसायटी प्रणीत द्रोणागिरी विद्यालयात झालेल्या या कार्यक्रमास भाजपचे उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, शहर अध्यक्ष कौशिक शहा, करंजा मच्छीमार सोसायटी चेअरमन प्रदीप नाखवा, व्हॉइस चेअरमन राजेंद्र नाखवा, सीताराम नाखवा, रमेश नाखवा, नितीन कोळी, शिवदास नाखवा, नारायण नाखवा, विद्यालय चेअरमन दीक्षिता कोळी, जनरल मॅनेजर भावना आठवले, सोनाली कोळी यांच्यासह शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की मी स्वतः रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी आहे, तसेच या शाळेबरोबर माझे 1993 पासूनचे संबंध आहेत. आपल्या समाजाचे ऋण फेडलं पाहिजेत यासाठी मी काही ना काही मदत करीत असतो. शैक्षणिक क्षेत्रात सातारा आणि मोखाडा येथे स्वखर्चाने बांधून दिलेल्या इमारतीचा उल्लेख त्यांनी केला व हे सर्व माझ्यासाठी नाही तर समाजासाठी केलं आहे असं सांगितलं. की आपण मोठे व्हा पण इथली जाणीव ठेवा, आणि त्या दृष्टीने आपल्याला पाहायला गेलं तर हे आज विद्यार्थी आहेत 90, 93, 94 मार्क पाडत आहेत. बक्षीस सर्व त्यांच्या विविध स्पर्धा ज्या होतात अभ्यासाव्यतिरिक्त इतर ह्याच्यामध्ये खेळामधले गुणी, तर त्यांच्यामध्ये सुद्धा चांगले प्रावीण्य मिळतात, जिल्ह्यामध्ये पुढे येत आहेत. त्या सर्वांचं मी अभिनंदन मनापासून करेन की अशाच रीतीने आता फक्त शाळा एके शाळा अभ्यास एक अभ्यास नाही राहिला. पूर्वीपासून मी म्हणायचो म्हणजे पुस्तकातला किडा, आता पुस्तकातला किडा आपल्याला वाटायचं काय बोलतायत, पण प्रत्येक जर सांगायचा नाही तुला मार्क 90, 95 टक्के मिळाले पाहिजे त्याच्याचं होतं. पण आता विविध कला ज्या इथे शिकवले जातात, ज्या तुम्ही आता स्टेजवर दाखवणार आहात, विद्यार्थी आता त्यांची कलागुणांचं हे स्टेजवर तुम्ही दाखवणार आहात, तर ह्या कलासुद्धा अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा या शाळा पुढं आहेत. त्याबद्दल सुद्धा तुमचं अभिनंदन. मच्छीमार सोसायटीच्या सगळ्या जुन्या नव्या सर्व अध्यक्ष कार्यकर्ती पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. असंच प्रेम आपलं कायमचं ठेवा. इंग्रजी माध्यम शाळा जरी असली तरी आपली इंग्रजी शाळा जी आहे ती फी आपण तसे बाहेरच्या शाळेचं काही घेत नाही. तिथे फार मोठी शाळा फी असतात, 40,000, 50,000, 60,000 वर्षाला फी असते. आपल्याकडे तशा प्रकारची इतकी काही फी आपण घेतली जात नाही, पण इंग्रजी माध्यम आज त्यांना पाहिजे त्यांना मिळणं गरजेचं आहे. त्यासाठी इंग्रजी शाळा तुम्ही चालवताय, रयत मराठी मी शाळा बघतो, मराठी माध्यमाची आपण इंग्रजी बघतोय, दोन्ही गरज आहे. मराठीचा सुद्धा अभिमान आपल्याला असतो, गरजेचं आहे. इंग्रजी शिकला आणि मराठी येत नाही चालणार नाही, किंवा गावाला विसरला चालणार नाही. तर त्या दृष्टीनं आपल्या गावाचा अभिमान ठेवून आणि त्या दृष्टीनं जे पाहिजे ते द्यायला आपण जे बघतोय तर ते आपण देत आहे. तुमचं सर्वांचं अभिनंदन, विद्यार्थ्यांचं अभिनंदन. आमदार महेश बालदी यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक करून विद्यालयाला आर्थिक किंवा वास्तुरूपात जी काही मदत लागेल ते देण्याचं आश्वासन दिलं. यावेळी 10वीमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकविलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तर विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात कलागुणांचे दर्शन घडविले. सर्व शाळांच्या पुढे रामशेठ ठाकूर स्कूल आहे हे आपल्याला गर्व आहे, अभिमान आहे. आणि महाराष्ट्रातल्या देशातल्या सर्व टॉप स्कूल खारघरमध्ये आहेत, पण त्याच्यामध्ये सर्वात चांगली शिक्षण देणारी संस्था ही आमच्या शेठची आहे, याचा निश्चित अभिमान आणि गर्व आहे. आणि अनेक गोष्टी म्हणजे आजपर्यंत आम्ही महाराष्ट्रामध्ये रयत शिक्षण संस्थेचं नाव घेतलं, दरवर्षी रयत शिक्षण संस्थेला सर्वात मोठा देणगीदार म्हणून 10 वर्ष हेच पुढे आहेत. त्याच्यामुळे आपल्याकरता आणि ज्या संस्थेत मी शिकलोय, माझ्या स्वतःच्या संस्था आहेत, पण मी ज्या संस्थेत शिकलोय त्या संस्थेचा मी ऋणी आहे आणि ते आयुष्यभर फेडणार अशी पूर्ण प्रतिज्ञा त्यांनी केली. आणि गेल्या 10 वर्षामध्ये दरवर्षी रयत शिक्षण संस्थेमध्ये सर्वात नंबर 1 डोनर हे रामशेठ ठाकूर आहेत, हेही आपल्या सर्वाकरता करत आहे. माझा नेता मोठा आहे, मनानी मोठा आहे, स्वभावानी मोठा आहे आणि सर्वच मोठे आहे, आणि त्यांचं मोठपण सांगणं हे निश्चित आपल्यासारख्या कार्यकर्त्यांकरता गर्वाचं आणि अभिमानाचं आहे. इथली पाण्याची समस्या ही सर्वात मोठी आहे माझी, याच्याकरता अनेक वेळा बैठका झाल्यात, सिडकोत झाल्यात, सर्व झाल्यात,
महिला वर्गांना पूर्ण मला माहिती आहे, लाज वाटते की 16 आणि 17 दिवसांनी पाणी येते. आता येत्या काळामध्ये जलजीवन मिशनची पाईपलाईन पूर्ण होते, मग एमजेपीकडून घ्यायचं, एमआयडीसीकडून घ्यायचं का सिडकोकडून घ्यायचं, ज्यांच्याकडून घ्यायचं त्यांच्याकडून घ्यायचं, पण रोड पाणी घ्यायचं हा या आमदाराचा तुम्हाला शब्द आहे, नक्की पूर्ण करू. या प्रसंगी एवढंच बोलतो की जे जे लागेल शाळेकरता संस्थेकरता प्रदीप नाकवा, तुम्ही तुमच्याकरता मागत नाही, मी माझ्याकरता मागत नाही, जे मागतो ते समाजाकरता मागतो, मुलांच्या भविष्याकरता मागतो, आपल्या गावाकरता मागतो, जे लागतंय ते सांगा. तुमचा प्रतिनिधी म्हणून, तुम्ही बनवलेला आमदार म्हणून ह्या सर्व गोष्टी देण्याची जबाबदारी आमची आहे, हे तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो, थांबतो.